नमस्कार, बातमी आहे कणकवलीतून। आज कणकवली नगराध्यक्ष दलनाथ, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सांगितलं की कणकवली शहराच्या अनेक विविध विकास कामांच्या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली। मागील सरकारच्या काळात कणकवली नगरपंचायतला विकास कामांचा निधी देणे डावलले जात होते, त्यामुळे आता असलेल्या युती सरकारच्या माध्यमातून कणकवली शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा आणि अनेक समस्या मार्गी लागाव्यात या अनुषंगाने ही भेट घेऊन चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। कणकवलीत नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासोबत संजय कामतेकर, अभिजित मुसळे, किशोर राणे, महेश सावंत हेही उपस्थित होते। उपनगराध्यक्ष बंडू हरणे पुढे म्हणाले की कणकवली शहरातील रस्त्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली, तर नागरी सुविधा योजनेअंतर्गत अजून स्वतंत्रपणे 5 कोटींचा निधी द्या अशी मागणी देखील आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यावेळी करण्यात आली। कणकवली नगरपंचायतचा मंजूर असलेल्या स्टाफ पॅटर्नबाबत देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले। मंजूर 10 पैकी 2च पदे सध्या कार्यरत आहेत, 8 पदे रिक्त असल्यामुळे त्याचा कणकवली नगरपंचायतच्या कामकाजावर मोठा परिणाम होतोय, त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला। तसेच स्टाफ पॅटर्नबाबतही योग्य ती कार्यवाही तातडीने करावी आणि तातडीने प्रस्ताव मंजूर करून त्याला सूचना संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यायची उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी ही माहिती दिली। राज्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील यावेळी भेट घेत चर्चा केली। त्यावेळी पर्यटन विकासदृष्ट्या कणकवली शहर विकसित करण्यासोबत चर्चा करत असताना कणकवली शहरातील 27/28 क्रमांकाचे आरक्षण विकसित करण्याकरता अजून 10 कोटी रुपयांची निधीची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं। टप्पा प्रथम विकसित केला तरी दुसऱ्या टप्प्यांमधून अजून कामे बाकी आहेत, याकरता 10 कोटींचा एक अतिरिक्त निधी द्यावा अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली। कणकवली गणपती साना येथे धबधब्याचा मंजूर करण्यात आलेला प्रकल्प लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने लक्ष वेधण्यात आले। या कामाकरता 2.5 कोटी रुपयांचा निधी आणि 27/28 आरक्षणमधील गार्डनच्या कामाकरता 80 लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून तातडीने मंजूर व्हावा अशी चर्चा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी केली। त्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला असं बंडू हरणे यांनी सांगितलं। नितेश राणेंच्या माध्यमातून पालकमंत्र्यांमार्फत या निधीला 4 नोव्हेंबरच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार असल्याचेही उपनगराध्यक्ष हरणे यांनी स्पष्ट केलं। यावेळी झालेल्या चर्चेनुसार 23.20 कोटी दिवाळी बंपर भेट कणकवलीवासियांना या बैठकीतून मिळाल्याची माहिती हरणे यांनी दिली। लवकरच रितसर प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळेल आणि ही कामे मार्गी लागतील असे देखील उपनगराध्यक्ष बंडू हरणे आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले।